म्हणाले वेळ्या बाबाचं जाते माझं मी खातो माझं मी पितो माझं मी सोडतो. गुटखा तंबाखू सिगरेट बिडी असे वेगवेगळे दारू तंबाखू कर हे सुद्धा तरी आता त्यामध्ये कमी झालेलं तर पूर्वी तर सर्रास ते चोळल्या म्हणजे खाल्ल्याशिवाय तुम्हालाही माहिती की मला याचा तिटकारा आहे राग आहे. मी कधी कधी माझ्या जवळच्या जीवाभावाच्या सहकार्यांना पण याबद्दल ऐकवलं काय सभेत ऐकवलं आज ते माझ्या बरोबर नाहीये पण ते जायच्या आधी 15 दिवस हातात हात घालून म्हणाले की दादा तुम्ही सांगताय ते मी त्यावेळेस ऐकलं असतं तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर राहिलो असतो. मला जेवढं सांगताय तेवढं कशा कोणाकडून सांगणार ऐकायचं नाही ऐकायचं तुमच्या हातात नाही तर तुम्ही म्हणाले वेळ्या बाबाचं जाते माझं मी खातो माझं मी पितो माझं मी सोडतो हे सगळं बाबातून चालत गमतीचा भाग नव्हत्या. परंतु ह्या गोष्टीची दोन कृपा करून घ्या. माणसाला आयुष्यात एकदाच जीवन मिळत असतं. आई वडिलांनी दिलेलं जन्माचं सार्थ जन्म सार्थकी लावण्याचं काम हे तुम्ही आम्ही सांगितली बाबातून केलं पाहिजे. आपल्या नवीन पिढीला पण सातत्याने ते बोललं पाहिजे. त्यांना संस्कार त्यांच्यावर तसे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे.